जरा ह्या बदल एक सरकारमधला प्रॉब्लेम सगळ्यात मोठा यांनी घोषणा केली सरकारने 25,000 जागा आम्ही भरू घोषणा हे त्यांनी 2 महिन्याच्या पहिले घोषणा केल्यानंतर सरकारने परवा उद्यार काढला सेवानिवृत्तांना चांगले बांधणार घेऊ आणि या सरकारच्या मनात पाप आहे ते स्पष्ट होते आणि आम्ही हा प्रश्न विधानसभेत मांडणार आहोत अजून मांडणार होतो म्हणजे बाजू आणि शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी बोलणार होतो भरणार होतो असं 10 वेळा स्टेटमेंट आहे त्यांचं करायची गरज सेवानिवृत्त शिक्षकांना तुम्ही पवित्र मार्फत करणार आहेत ना आणि तुम्हाला जर राज्यातल्या विद्यार्थ्यांची एवढी काळजी आहे तर तुम्ही 17 पासून भरती करताय ती पूर्णच झाली नाही निवेदन कुठे घ्या ना द्या ना शिक्षकांनी आम्ही काय केलं जिल्हा परिषद फंडातून पैसे खर्च करतो आणि गावातल्या पोरांना आम्ही सांगतो शिक्षक त्याला पैसे अनेक भाग आहे अनेक जिल्हा परिषदामध्ये शाळा बंद झाल्या आम्ही करतो आहे म्हणून आमची शाळा चालू आहे तिथं नाही करत आहे शासन नाही करत आम्ही काय करणार आहे शेती संबंधामध्ये राहतो ना तर त्याच्यामुळे जिल्हा परिषद शाळा बंद झाल्या पवित्र पोर्टल जे आहे परीक्षक प्रक्रिया हे मुद्दा महत्वाचा आहे हे अगोदर चालू करावं पोर्टल जे आहे पवित्र पोर्टल पवित्र पवित्र त्यांना एक असंही म्हणू शकतो की 80% विद्यार्थ्यांची परवानगी आहे 67,000 जागा रिक्त आहे आणि शिक्षण मंत्री महोदय तुम्ही वारंवार घोषणा करताय की आम्ही भरणार आहोत पण एक मेन्शन करा की मग भरणार आहेत तर तुम्हाला पवित्र पोर्टल चालू करायला अडचण काय विद्यार्थ्यांना शिक्षकांचं त्यांनी भरलं 4,800 जागा एस टी कर्मचारी